गोष्टीचे नाव आहे अजब ज्योतिषी। एक ज्योतिषी बाजारात बसून लोकांचे भविष्य सांगत असे। त्याचा धंदा अगदी छान चालला होता। ज्योतिष ऐकण्यासाठी त्याच्याकडे लोकांची नेहमीच गर्दी असे। त्यातून त्याला पैसाही बरा मिळे। लोकांचा त्याचा ज्योतिषावर विश्वास होता, त्यामुळे त्याच्याकडील गिराईकही वाढत चालले होते। एका दिवसाची गोष्ट, तो एका इसमाचे ज्योतिष सांगण्यात गुंतला असतानाच त्याचा शेजारी त्याच्याकडे धावत आला आणि म्हणाला, ज्योतिषी भाऊ, अहो तुमचं घर चोरांनी फोडलं आणि त्यातलं सगळं लुटून नेलं, चला पळा लवकर। शेजाऱ्याचे बोलणे ऐकून घाबरलेल्या ज्योतिषाने आपले सामान लगबगीने गोळा केले आणि तो घरी जायला निघाला। न राहून ज्योतिष विचारायला आलेल्या एका इसमाने त्याला विचारले, ज्योतिष भाऊ, मला तुमचं आश्चर्य वाटते, तुम्ही दुसऱ्यांचं ज्योतिष सांगता आणि ते खरंही असतं। मग तुमच्या घरी चोरी होणार आहे हे तुम्हाला अगोदर कसं नाही कळलं? अहो कसं कळणार, मी दुसऱ्यांचं ज्योतिष सांगतो, त्याबद्दल मला पैसे मिळतात। स्वतःचं ज्योतिष पाहून मला थोडेच पैसे मिळणार होते, म्हणून मी ते पाहिलंच नाही। बघा, कधी कधी असंच होतं, आपल्या व्यवसायाचा इतरांना फायदा होतो मात्र स्वतःच्या कुटुंबाला त्याचा फायदा होत नाही। माझं तसंच